संगमनेर तालुक्यातील आशी खुर्द येथे कोरोना संसर्गाबाबत अनेक अफवा पसरत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे। तसेच रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरातच राहून रमजान ईद साजरी करावी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन इनुसबाई सय्यद यांनी केले आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर। मी इनुस छन्नबाई सय्यद, राहणार आशी खुर्द। सध्या जगामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने ग्रसलेला आहे आणि हा आजार इतका भयंकर आहे याचं लोकांनी स्वतः पॉझिटिव्ह या नात्यानेच वापरलं पाहिजे। मी स्वतः पॉझिटिव्ह आहे असं जर समजलं, आपल्यापासून दुसऱ्याला कुठला धोका होणार नाही असं जर समजलं, तरच निश्चित या आजारावरती नियंत्रण होईल। पण आज जगामध्ये काही गावामध्ये समाजकंटकांनी मुस्लिमांविरुद्ध हा आजार काही समाज म्हणून येत नाही, हा आजार काही धर्म म्हणून येत नाही, हा आजार गरीब पाहत नाही, श्रीमंत पाहत नाही, भिकारी पाहत नाही, हा आजार कोणाला होऊ शकतो, परंतु काही समाजकंटक मुस्लिमांच्या विरोधात काही भी अफवा फैलतात। दिल्लीमध्ये काही लोक सापडले किंवा आश्वीमध्ये कुठं काही लोक सापडले तो लोकांचा त्या लोकांचा याच्यातून अफवा निर्माण होती आणि मुस्लिमांकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो। आज जगामध्ये मुस्लिमांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला आहे। समाजात असं समजलं जातं की मुस्लिम समाजापार्थेच का हा आजार आलेला आहे, मुस्लिमांकडूनच हा आजार आला आहे, असं नाही। हा आजार कुणालाही होऊ शकतो, आपल्या घरात कुणीही पॉझिटिव्ह होऊ शकतो। आपल्या घरात कुणी पॉझिटिव्ह निघला तर आपण त्याला मारणार आहे का? नाही। त्याचा वेळोवेळीच त्याचा उपाय करा, प्रशासनाला कळवा, दवाखान्यात तिथे जाऊन नोंद द्या आणि नगरला लवकरच ॲडमिट करा, तो कसा वाचेल याची दक्षता घ्या। परंतु काही समाजकंटक आपल्याला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा करतात। कुणी किराणा बाजार देत नाही, कुणी जवळ उभं राहत नाही, कुणी फोन सुद्धा उचलित नाही। परंतु मी चार लोकांचं, तीन लोकांचं आभार मानतो। पहिलं तर पोलीस प्रशासनाचा आभार मानीन। पोलीस प्रशासनानी आम्हाला आमच्या समाजाला आज एकत्र केलेलं आहे। आज आम्हाला पोलीस प्रशासनाने संरक्षण दिलेलं आहे। समाजात कुणी आम्हाला जवळ उभं करीत नाही, फक्त जवळ उभं करतं तर पोलीस प्रशासन। आम्हाला रमजान ईद निमित्त ते शुभेच्छा भी देतात। रमजाना बाबतीत पाळण्याचे सोशल डिस्टन्स असो, घरात कसं राहायचं, मस्जिद मध्ये जायचं का नाही, ते वेळोवेळी बोलून सांगतात। आज ते माणसं नाही का, ते का आम्हाला जवळ बोलतात? आज समाजकंटक मुस्लिमांच्या विरोधात बोलतायत। समाजकंटक काय नाही, ते अफवा फैलतायत का यांच्यापासून आजार होतो, यांच्यापासून जवळ जाऊ नका, यांना क्वारंटाईन करा। आज क्वारंटाईन जरी केलं तरी त्याच्या समाजाच्या माणसापासून बरेचसे समाजकंटक बाजूला होतात। साहेब, गावोगावी येड्या बाबळी येतातच आहे, अशा येड्या बाबळींचं बंदोबस्त झाला पाहिजे। ह्या येड्या बाबळींना पाणी नाही लावा लागत, असे गावोगावी बरेचसे येड्या बाबळी येतात। या येड्या बाबळीवर जसं कोरोनावर तुम्ही प्रशासन निश्चित 100% प्रशासन त्याच्यावर नियंत्रण ठेवतं आणि त्याच्यामुळे निश्चितच हा आजार कमी प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये, भारतामध्ये कमी हो राहिला। याला कारण फक्त पोलीस प्रशासनच असून त्यांनी सोशल डिस्टन्स ठेवायला लावला, त्यांनी गावोगावी जागी जागी जाऊन समजून सांगितलं, त्याच्यामुळे निश्चितच या आजारावरती उपचार, म्हणजे हा आजार जवळजवळ 100% बरा होण्यावर आलेला आहे। आज ह्या पोलीस यंत्रणेने जर मुस्लिमांच्या मागे उभे जर राहिले नसते तर आज आम्हाला जगणं मुश्किल झालं असतं। त्यानंतर मी आभार मानतो डॉक्टर आणि त्यांचे जे सेवक, वाढवाय असतील, नर्स असतील, त्यांचं त्यांनी जातपातचा विषय केलेला नाही, त्यांनी या आजारावरती उपचार केलेला आहे, प्रत्येकाला सांभाळलेला आहे, प्रत्येक माणसाला समजून सांगितलं आहे का हा आजारामुळे होणार काही नाही, प्यायचं काही काम नाही, असं पूर्ण सांगितलं आहे। आणि तिसरा आभार मानतो मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब। ज्यावेळेस तबलीग जमातीविषयी मुस्लिमांविरोधात लोकांनी, समाजकंटकांनी अफवा फैलली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगितलं की कोरोना आजार आज नाही उद्या बरा होणार आहे, कोरोना आजार आज नाही उद्या बरा होणार आहे, पण हे समाजकंटक जे समाजात दुरावा पाहतात, समाजाविषयी वेगवेगळे अफवा फैलतात, यांना कायदा सोडणार नाही। त्यानंतर हे अफवा वगैरे बंद झालेले आहे। आज मी सांगतो तुम्हाला की अफवावर विश्वास ठेवू नका। कोणाला जर काही सिस्टम वगैरे आढळल्यास, त्या आजाराचे जे सिस्टम, सर्दी, खोकला, ताप काय असं आढळल्यास, त्या व्यक्तीला निश्चितच तुम्ही एक दवाखान्यात घेऊन जा, प्रशासनाला कळवा, त्याच्यावर इलाज करा।
घरातच थांबा, सोशल डिस्टन्सचा विचार करा, काही खरेदी करायचं असेल जगामध्ये कुठं काही खरेदी करायचं असेल तर ते खरेदी केल्यानंतर निश्चितच 12-13 तास त्या वस्तूला हात लावू नका, त्याचं व्यवस्थित जसं शासन सांगन तसं वापरा। त्यानंतर आता रमजान ईद 25 तारखेला आलेली आहे, रमजान ईद 25 तारखेला आहे, प्रशासनाला सरकारला आमचं सांगणं आहे की रमजान ईदच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कापड दुकानाला परवानगी देऊ नये। कारण याचं कारण असं आहे की कापड दुकानावर आता रमजान ईद 15 दिवसावर 25 तारखेवर आलेली आहे, आता जर तुम्ही कापड दुकान चालू केलं आमचा समाज खरेदीसाठी जाणार, निश्चित त्याच्या त्याचा पॉझिटिव्ह सापडला नाही सापडला पुन्हा मुस्लिमांविरोधात अफवा फैलण्याची होऊ शकते। त्यासाठी आम्ही सरकारला एक विनंती करतो की सोमवारी जर रमजान ईद साजरी झाली तर मंगळवार न करता बुधवारी दुकाने खोलल्या कापड दुकाने खोलल्यास काय हरकत नाहीये, तोपर्यंत त्याला नियमबद्ध ठेवा। आणि पुन्हा जाता जाता एक विषय सांगतो तुम्हाला की हा आजार कुणालाही होऊ शकतो, हा आजार कुणालाही होऊ शकतो, हा आजार जर रोखायचा असेल त्याला एकच काम करावं लागेल की मी स्वतः पॉझिटिव्ह आहे आणि आपल्यापासून दुसऱ्याला हा आजार फैला नाही गेला पाहिजे, हा विचार केला पाहिजे। आणि जर हा विचार केला तरच निश्चित ह्या आजारावर नियंत्रण होईल आणि आपला देश सर्व धर्म संभाव आहे, इथं ना जात न पात, जसा आजार कोणाला कोणती जात समाज धर्म पाहून ना आला तसा आपण सुद्धा मानव, या मानवानी स्वतःला हे समजलं पाहिजे ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान आहे इन्सान की औलाद बनेगा, असं वागलं पाहिजे, असं वागलं तरच निश्चित हा देश सुजलाम सुफलाम लाईन। आणि आम्ही सर्व धर्म संभाव आहे, आम्ही हिंदू मुस्लिम आहोत, आम्ही काय दुसरे मुस्लिम नाहीये। त्यामुळं मराठी बांधवांना दुसऱ्या समाजाला आमचं सांगणं आहे की मी तुमचा एक भाऊ मुलगा किंवा जोडीदार या नात्याने मैत्री या नात्यानेच आमचा वापर करा। आणि ह्या आजाराविषयी मुस्लिमांविरोधात कुणी अगर अशी अफवा फैलीत असेल याच्यापासून वेगळं राहा, याच्या घरी जाऊ नका, हा क्वारंटाईन केलेला आहे, हा होम क्वारंटाईन केलेला आहे, याच्या घरी जाऊ नका। मला पोलीस प्रशासनाला सांगणं आहे जसं तुम्ही आत्तापर्यंत आमच्या मागं खंबीर नेतृत्व घेऊन उभे राहिले, आमचं नेतृत्व घेऊन उभे राहिले, आम्हाला संरक्षण दिलं, यापुढे बी असं अगर कुणी समाजकंटक आमच्या विरोधात आमच्या समाजाविरोधात कुणी जर असं वेगळी अफवा फैलीत असेल तर निश्चितच साहेबांनी PI असो PI साहेब असो DIG साहेब असो मोठे साहेब असो त्यांनी याच्यावर वेळोवेळी बंधन घातलं पाहिजे आणि अशा